केंद्रातील भाजप सरकार हे फक्त महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीच्या माध्यमातून कारवाई करीत आहे, अशा कारवाईंना महाविकास आघाडीचे मंत्री कधीच भीक घालणार नाहीत, अशी खरमरीत टीका मिरज शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी केली. मिरजेत महाराणा प्रताप चौकातून केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याच्या विरोधात घोषणा देत लक्ष्मी मार्केट येथे आल्यानंतर प्रतिकात्मक पुतळ्यात जोडोमार आंदोलन केले. राज्यातील अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत, ते भ्रष्टाचारी होते, भाजपमध्ये गेल्यानंतर धुतल्या तांदळासारखे शुद्ध झाले का? असेच भाजपचे अनेक मंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यावर मात्र ईडीची कारवाई होत नाही. सूडबुद्धीचे राजकारण केंद्रातील भाजप सरकारकडून महाराष्ट्रात होत आहे, अशा कारवाईंना महाविकास आघाडी सरकार घाबरत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करीत आहेत हे भाजपला बघवत नाही, त्यामुळे ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्याचा उद्योग सुरू केला आहे. या केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध करीत असल्याचे मिरज शहर शिवसेना प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी सांगितले. शिवसेना मिरज शहराच्या वतीनं केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे. कारण जी केंद्र सरकार आहे फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्यावर जी ईडीची कारवाई एक फोड तिडकीने करत आहे, अशा केंद्र सरकारचा शिवसेना मिरज शहराच्या वतीनं त्यांचा निषेध करण्यात येत आहे. कारण त्यांची मंत्री काय धुतलेले तांदळासारखे होते का? ह्याच्या अगोदर नारायण राणे होते, राज ठाकरे होते, इतर अनेक मंत्री त्यांचे भ्रष्टाचारी होते. कारण की त्यांच्या पक्षात गेल्यामुळे त्या स्वच्छ झालेल्या आहेत असं त्यांचा भ्रम आहे. कारण केंद्रातल्या त्या नेत्यांना आणि त्या केंद्र सरकारला मला सांगू इच्छितो, त्यांची मंत्री काय धुतलेल्या तांदळासारखं नाहीत. आज महाविकास आघाडी सरकार एक चांगलं काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आज महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं काम करत असून या केंद्र सरकारला ते बघवत नाही आहे. म्हणून आज आमच्या अनेक मंत्र्यांवर त्यांनी ईडीची कारवाई करायचं एक फोड तिडकीने केलेलं आहे. म्हणून त्यांचं मिरज शहराच्या वतीनं जाहीर निषेध करतो. एक भागच म्हणून त्यांचा सरकारचा एक पुतळा आम्ही त्यांचा चपलीनं मारून शिवसेना मिरज शहराच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे.